सलग तिसऱ्या दिवशी कोहिनूर प्रकरणात उन्मेष जोशींची चौकशी होणार आहे. काल आणि परवा दोन दिवस ईडीने उन्मेष जोशींची चौकशी केलेली आहे. दरम्यान ईडीच्या मागे ही चौकशीच्या मागे राजकीय हात तर नाहीये ना असा राजकीय हात नाहीये असा दावा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी गेले दोन दिवस सतत ईडीच्या रडारवर आहेत. सकाळी कार्यालयात ईडीच्या जात आहेत आणि संध्याकाळी बाहेर येत आहेत. नेमकं काय प्रकरण आहे आणि काय चौकशी सुरू आहे आपण जाणून घेऊया मनोहर जोशी सरांकडूनच. जोशी सर, गेले दोन दिवस उन्मेष जोशी यांची चौकशी सुरू आहे, तर काय प्रकरण आहे आणि कुठच्या प्रकरणामध्ये ही चौकशी त्यांची सुरू आहे? त्यांची चौकशी या प्रकरणात सुरू आहे की राज ठाकरे आणि त्यांचे संबंध आणि त्या संबंधांबरोबरच उद्धवजींचं त्यांच्याबरोबर असणारं सहकार्य हे विषय आहेत. परंतु मला काही हे विषय तसे गंभीर वाटत नाहीत, कारण माझा मुलगाच असल्यामुळे मी फार जवळून ओळखतो. आणि उन्मेष सर कोणत्याही आडमार्गाने जाणार नाहीत अशी माझी खात्री आहे. आणि ईडीचीही ख्याती आहे की विनाकारण लोकांना नको ती पब्लिसिटी देतात अशी काही ख्याती नाही आहे, देत नाहीत अशी ख्याती आहे. आणि त्यामुळे मी अतिशय शांत मनाने पुढच्या माझ्या नेहमीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर, ईडीच्या या नोटीसला किंवा चौकशीला एक राजकीय रंग देण्यात आलेला आहे, तर तुम्ही या चौकशीकडे कसं पाहता? एवढं होणं हे सुद्धा वाईट आहे. ज्यांना भरपूर करिअर असते भविष्यकाळाची त्यांनी याची खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि तशी खबरदारी उद्धवजी स्वतः घेतात, त्याबरोबर माझा मुलगा उन्मेष यानेसुद्धा तशी खबरदारी घ्यावी आणि तेवढाच विषय पुढे न्यावा. कोहिनूर प्रकरणात ही एक नोटीस आलेली आहे आणि 10 वर्षानंतर हे प्रकरणाची नोटीस आहे किंवा याची चौकशी होत आहे, तर एवढं जुनं प्रकरण पुन्हा उकरून काढणं काय वाटतं? हे राजकीय दृष्टीने गेलेलं आहे का? मी निवडणुकांच्या अगोदर एक साधारणपणे महिन्याभर ज्या बातम्या येतात त्या फारच तावून सुळाखून बघाव्या लागतात. याचं कारण या बातम्यांमधून येणारी प्रत्येक बाब खरी असते असं नाही. आणि म्हणून मी सुद्धा बातमी ती आगी वर्तमानपत्रात आजच वाटली. परंतु उन्मेष हा अतिशय साधा सरळ माणूस आहे, राजकारणात यायचा त्याच्या डोक्यात विचारही नाही. त्यामुळे मी तो सगळे ते आरोप राजकीय आहेत असं म्हणणार नाही, पण जरा थांबून पाहावं लागेल काय होत आहे आणि मग ठरवावं लागेल. सर, इतक्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तुम्ही पाहिल्या आणि आज उन्मेष जोशी स्वतः एका परीक्षेला समोर जात आहेत, तर तुम्ही त्याचा त्रास, एक मानसिक त्रास तुम्हालाही होतो आहे आणि तुम्ही त्याची तयारी कशा प्रकारे करताय? थोडा त्रास होतो ही गोष्ट मी नाकारणार नाही, परंतु त्याबरोबर वर्तमानपत्र बातमी देतात याबद्दलही माझी तक्रार नाही. माझी तक्रार बातमी तपासून देत नाहीत काही वर्तमानपत्र, ते करावं. सगळं प्रकरण तर आहेत, चौकशीसाठी आहे, अधिकाऱ्यांकडे आहे, त्या अधिकाऱ्यांनी यात खोल्यात जाऊन चौकशी करावी. उन्मेष जोशींचं तुमच्याशी काही बोलणं झालं या प्रकरणामध्ये किंवा त्यांचं काय म्हणणं तुमच्याशी? नाही, कोणताही अपप्रकार त्यांनी केला नाही अशी त्यांनी खात्री दिली. तर हे होते मनोहर जोशी ज्यांनी सांगितलं की कशाप्रकारे उन्मेष जोशी यांनी कुठचाही गैरप्रकार केलेला नाही आणि त्यामुळे ते या चौकशीला बिनधास्त आणि निर्धास्तपणे सामोरे जात आहेत. कॅमेरामॅन रुपेश शेलारसह दीपेश त्रिपाठी, ABP माझा, मुंबई.